थंडीचा मौसम लांबल्यामुळे आंब्याच्या झाडांना एकापेक्षा जास्त वेळा फलधारणा झाल्यानंतर कसे बसे वाचलेले पीक या वादळी वाऱ्याने हिरावून घेतले. निसर्गाच्या कात्रीत सापडलेल्या बागायतदाराला शासनाच्या मदतीची गरज आहे. कमी प्रतीच्या परराज्यातील हापूस विक्रीमुळे आधीच संकटात सापडलेला इथला आंबा बागायतदार शेवटच्या टप्प्यातील आंबा विक्रीतून योग्य मोबदला मिळेल या आशेवर होता. परंतु आज झालेला मुसळधार बिगर मौसमी पाऊस आणि सोसाट्याचा वारा यामुळे झाडांवर राहिलेले उरले सुरले आंबा पीकसुद्धा हिरावले गेले आहे. संकटात सापडलेला येथील आंबा बागायतदार आता प्रतीक्षा करतोय तो शासनाच्या सकारात्मक मदतीची. यावर्षी आंब्याचं पीक अति आलं होतं, पण थ्रिप्स आणि तुडतुडे याच्यामुळे बरंच नुकसान झालं. नुकसानातून वाचलं आणि त्यानंतर परत फ्लावरिंग झाल्याच्यानंतर शेवटचा जो माल होता त्या मालाला ह्या अवकाळी आणि पावसाने आणि वादळ वाऱ्याने त्याचं बरंचसं नुकसान झालं. जवळजवळ 50-60% माल शिल्लक होता अजून काढायचा. त्या ह्याच्यात पडझड होऊन शेतकऱ्यांचं जे नुकसान झालं त्याची शासनाने साधारण विचार करून किंवा पाहणी करून त्याचा निर्णय घ्यावा आणि शेतकऱ्यांना जे शक्य होईल तेवढी मदत करण्याची शेतकऱ्यांकडून अपेक्षा आहे. तरी याचा विचार शासनाने करावा अशी अपेक्षा. आपा मालनकर, कोकण 9, मालवण.